शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या पहाट या सदराचं पुष्य आपण 13वं गुंफतो आहोत. माझ्या डोळ्यासमोर अनेक विषय होते, रबीचे आणि काही खरीपांचे, परंतु याच्यावर भाष्य करणं मला जरा उचित वाटत नाही. कारण गेल्या 2.5-3 महिन्यामध्ये भारतामध्ये आणि विशेष करून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, नंतर मराठवाड्याचा लातूर, बीड, उस्मानाबाद, नंतर नांदेड आणि परभणी या जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस झाला. गेल्या 3 वर्षामध्ये जो कोरडा दुष्काळ होता किंवा मरणाचा दुष्काळ होता, यु नो, इट वॉज अ डिवास्टेटिंग सिच्युएशन फॉर दी नॉट ओनली फॉर द फार्मर्स बट इवन फॉर दी ॲनिमल्स हु कुड नॉट गेट इवन ड्रिंकिंग वॉटर फॉर दी हर्ड्स अँड शीप्स फॉर दी गोट्स. म्हणजे इतकी वाईट अवस्था जनावरांची होती. एक उदाहरण मी आपल्याला देऊ इच्छितो की एका आईचं मुलगा पाणी नाही म्हणून तो कुटुंबातली काही माणसं नोकरी करण्याकरता शहरात गेली आणि शहरात गेल्यानंतर त्याने 2 पैसे कमावले आणि मग तो सहज त्याला वाटलं की मला जर काही पैसे मिळाले आहे तर आता आपण खाऊ वगैरे घेऊन आईची वडिलांची आठवण येते म्हणून आपण जावं. आणि परंतु त्याला त्याने आईला फोन केला, मोबाईल केला आणि विचारलं की आई मी आता गावाकडे येतो आहे. तर आईने डोळ्यात पाणी येऊन सांगितलं की बाबा तू येऊ नकोस कारण प्यायलासुद्धा पाणी नाही आहे. सो दिस सिच्युएशन वॉज सो ग्रेव्ह इन दी मराठवाडा अँड अदर पार्ट्स ऑफ स्टेट दॅट वेन देर वॉज नो ड्रिंक पोर्टेबल वॉटर, नो वॉटर फॉर ब्रिदिंग, देन इन सच केस हाउ दी दिस इज नॉट एन आयरनी बट दिस इज दिस सिच्युएशन हॅज बीन सो ग्रेव्ह दॅट मदर कट टीयर्स इन हर आईज व्हाईल टॉकिंग टू अ सन दॅट यू शुड नॉट यू नीड नॉट कम डोंट कम बिकॉज देर इज नो वॉटर इवन फॉर ड्रिंकिंग. तर ही अशी पाणी प्यायला नाही आपल्या गावाकडे तर तू आहे तिथेच सुखी राहा अशा अवस्थेमध्ये हा भाग होता, हा हे राज्य होतं. काही देशातले काही इतर राज्य होती, मग ते कर्नाटक असेल, आंध्र असेल किंवा काही इतर राज्य असतील, गुजरातचा काही भाग असेल. कारण परंतु असं 3-4 वर्ष इतक्या दुष्काळामध्ये जनावरं, माणसं, सजीव प्राणी, पर्यावरण, पिकं ही अतिशय होरपळी, अक्षरशः पाचोळा झाला आयुष्याचा प्रत्येकाच्या. परंतु मे महिन्यामध्ये 2016 मी लिहिलेलं होतं कृषी विज्ञानमध्ये की जो जगन्नायक आहे, जो मानवाचा निर्माता आहे, तो माणसाला दगडा शिकवण्यासाठी हे करतोय कारण माणूस माणुसकी विसरला आहे आणि तो माणसाला मारत नाही आहे, तो त्याला फक्त ताळ्यावर आणतोय. ज्याप्रमाणे एखादी वढा जनावर कासरत धरून त्या माणसाला पुढे ओढत असेल तर रागाच्या भरामध्ये तो जनावराचा मालक किंवा गुरं राखणारा जो आहे तो रागाने त्याच्या पाठीवर आसूर मारतो, सोडतो, आसूर ओढतो. त्याप्रकारे परमेश्वराने अजून आसूर ओढलेला नाही, तो फक्त जाग करतो आहे. आणि म्हणून परमेश्वराने 3 वर्ष दुष्काळ दिला, निसर्गाने दुष्काळ दिला. परमेश्वराचं नाव निसर्ग, निसर्ग हाच परमेश्वर आहे. तर आता या वर्षी मी त्यावेळेस लिहिलं होतं की जो जगन्नायक आहे त्यालाच मानवताची आणि मानवीची कदर आहे, काळजी आहे. आणि तो जून जुलैमध्ये पाऊस पडेल आणि इतका पाऊस या देशात पडेल, जो दुष्काळी भाग आहे तिथे सुद्धा नको पडू, आता बंद कर असं म्हणायची वेळ येईल हे मी मे महिन्यात सांगितलेलं होतं. आणि मित्रांनो, हे तंतोतंत खरं ठरलेलं आहे. मी काही हवामानाचा अंदाज देणारा माणूस नव्हे, मी काही भविष्यकार नव्हे, पण मला आतून जी स्फूर्ती मिळते त्या स्फूर्तीतून मी बोलत राहतो.
आणि ते तसं घडत राहतं। तर मला जे असं आपल्याला म्हणायचं आहे की आज मी जो विषय मांडलेला आहे किंवा विषय निवडलेला आहे तो देशभर आणि विशेष करून महाराष्ट्र राज्यामध्ये विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि बाकीची जिल्हे या ठिकाणी प्रचंड पाऊस झाला आहे। धरणं 75% वर भरून गेली आहे। ज्या धरणामध्ये उणे पाणी होतं ते जायकवाडी असेल उजनी असेल ती धरणं आता 100% भरून वाहत आहेत आणि त्यातलं उरलेलं पाणी चंद्रभागेमध्ये सोडलं जात आहे। म्हणजे ज्या दुष्काळाने पावसातले म्हणजे डोळ्यातले अश्रू आटले रडून रडून त्याच पुराने मानवांच्या जनावरांच्या आणि पिकांच्या स्टोमॅटोमधून आनंदाश्रू आता निर्माण होत आहेत। परंतु इतका आनंदाश्रू झाला इतका पाऊस पडलेला आहे की खरीपातली कापूस असो तूर असो मूग बऱ्याच ठिकाणी वाया गेलेला आहे। उडीद हे थोडं मुगापेक्षा काटक आहे म्हणून उडदाचं उत्पन्न थोडंसं हाती लागलेलं आहे आणि मुगापेक्षा उडदाची डाळ नेहमी महाग असते। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मूग हा राजस्थान या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणात येतो। इथे पाऊस जरी जास्त झाला तरी राजस्थानातील माती ही जे वालुकामय आहे वाळवंट आहे त्यामुळे तिथे पडलेला पाऊस आणि तिथे पडलेला निचरा हा प्रचंड असतो आणि त्यामुळे तिथे मुगाचं पीक चवळीचं पीक गवारचं पीक बडीशेपचं पीक इसबगोलचं पीक हे कधी फेल जात नाही। असा भाग महाराष्ट्रामध्ये फार कमी आहे आणि तो कमी आहे हेच महाराष्ट्राचं भाग्य आहे। कारण महाराष्ट्रामध्ये विदर्भ घ्या किंवा म्हणजे पूर्व विदर्भ किंवा मराठवाडा घ्या का खान्देशचा काही आताचा भाग घ्या कारण खान्देशचा ॲश्युअर्ड रेनफॉल झोन म्हणून समजला जात असे की काळी आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी होतो ॲश्युअर्ड रेनफॉल झोन ऑफ विदर्भ अँड मराठवाडा अँड खान्देश असं म्हटलं जात असे आणि म्हणून तिथला शेतकरी हा सुखी असायचा कारण 7 जूनला बरोबर मृग बरसायचा। जसं पालखीच्या पालखी पुण्यात आली की पाऊस पडतो तसं 7 जून म्हटल्यानंतर पाऊस हमखास येणारच। जर तो कमी मृग नक्षत्रात पडला तर आर्द्रामध्ये पेरण्या होणारच असं होतं। परंतु यावर्षी 25 वर्षानंतर पाऊस हा जूनमध्ये नाही आला पण जुलैच्या 2 तारखेला आला आणि आज अशी परिस्थिती की गेल्या 3.5 ते 4.5 महिन्यामध्ये प्रचंड पाऊस पडला। देर हॅज बीन अ ट्रेमेंडस रेनफॉल इन द ऑल स्कॅन्टी रेनफॉल झोन्स ऑफ महाराष्ट्र अँड अदर पार्ट्स ऑफ द स्टेट्स इन इंडिया अँड दिस हॅज गिवन राईट्स टू द हाय वॉटर टेबल ऑल अराउंड अँड देअर फॉर द नालाज रिव्हलेट्स स्प्रिंग्स रिव्हर्स आर ओव्हरफ्लो अँड इन फुल स्पेक्ट the wells are full and there is the dearth of water now in the coming 1 or 2 years that is what is the contention and judgment of the farmers and even the politicians or the governments of India mujhe yatharth asa ki korda dushkalapeksha ola dushkal ha parvadla wet famine is better than the dry famine because in the wet famine there is at least the chance of some grass some fodder and some chuni and some other things which are available for the milchy animals and draft animals but and even for the other animals but in the dry area dry famine when there is no water for animal and I have narrated a story of mother and his son that is very horrible. You know, in Rajasthan, that condition is there. Therefore, Rajasthanis have immigrated all over the world. And because they are ready to circumspect the hardship, they have been the successful individuals all over the world. I don't mean or I don't want to say that let the famines come and let the common man or the farmers suffer and make God make them very cumbersome or endurant and by endurance they need not build up their capacity to face against the situation obstacles in life but to some extent the nature has to be more generous
in rendering his blessings to all mankind. Now let us come to the point as to how we can overcome the more rainfall that has spoiled and that has created a lot of mess and fuss in the marshy lands which were dry for the last 3 years and had lot of cracks, deep and wide cracks in the soil. ज्यावेळेस खूप पावसामध्ये पावसाचा प्रश्न होता, पाणी कमी होतं, त्यामुळे जमिनीला भेगा पडल्या होत्या, खोलवर आणि रुंद आणि गवताचं पातच उगवलं होतं. आता सुदैवाने इतका पाऊस झालेला आहे की सगळी पिकं जी आहेत, मुगाचं पीक गेलं, ज्वारीचं, हळव्या ज्वारीचं गेलं, बाजरी लोकांनी लावायची बंद केली, कारण कापसाला विदर्भामध्ये सोयाबीनसारखा पर्याय मिळाला. परंतु ह्या सोयाबीनलासुद्धा ज्यावेळेस पाऊस जास्त झाला त्यावर उष्णता कमी झाली, त्यामुळं सोयाबीनला फुलं कमी आली. फुलं आली तर शेंगाभराला जी उष्णता असते, यु नो इट इज द रेडिएशन विच इज इम्पॉर्टंट टू इम्पार्ट द एनर्जी टू दी ग्रोईंग पॉड्स ऑन द प्लांट. अँड यु नो दी एनर्जी ऑफ रेडिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द फ्रूट अँड पॉड फॉर्मेशन, बिकॉज द फ्लॉवरिंग कम्स ओनली टू द प्लांट्स विच आर फूड अँड स्टेबल क्रॉप्स और विच आर we can call them as the oil seeds and the pulses. They require generally the radiation. It is only the chana or the gram that comes in winter and doesn't require the radiation. म्हणजे त्याला उष्णतेची गरज नाही. तर आता आपण थोडक्यात पाहू की आपल्याला ह्या जमिनी कशा वाचवता येतील आणि कशा सुधारता येतील. यातला पहिला महत्त्वाचा एक उपाय जो आहे तो उताराच्या बाजूने सर खणणे, साधारण 1.5 फुटाचे, आणि त्यातून आजूबाजूचं सगळं पाणी आहे, 15-20 फुटावर असे सर खणायचे आणि त्या चरामधून हे पाणी बरोबर त्या चरातून उताराच्या बाजूने ते नाल्यात सोडायचं किंवा उताराला सोडायचं. म्हणजे हेच पाणी तुम्हाला जर चांगलं असेल तर ज्यावेळेस पाणी कमी असेल आणि त्याचा जो ती याची हे शेततळं आहे त्याच्यामध्ये सोडलं म्हणजे ते चालेल, नाही तर ते वाया गेलं तरी चालेल, इतकं पाऊस आणि इतकं पाणी शेतामध्ये झालेलं आहे. दुसरी महत्त्वाची बाब की आता आपल्याला याच्यातली पोरॉसिटी म्हणजे पोकळपणा म्हणण्यापेक्षा मोकळी हवा जमिनीमध्ये अत्यंत आवश्यकता आहे की ज्यांनी पांढरी मुळी चालू शकेल. तर याच्याकरता आपल्याला काय करायला पाहिजे की सेंद्रिय खताचा वापर केला पाहिजे, गांडूळ खताचा वापर केला पाहिजे, कल्पतरू काही प्रमाणात वापरलं पाहिजे. ज्या जमिनी रबीकरता तयार करायचे त्यांना एकरी 1 ते 2 पोते कल्पतरू वापरायचं, आणि ज्या जमिनीमध्ये आता तूर आहे पण ज्या ठिकाणी आता हवा नाही आहे, पाणी भरपूर आहे, आपण चर काढल्यानंतर पांढरी मुळी चरीमुखी आहे, अशा ठिकाणी 2 सऱ्यामध्ये किंवा जिथे आंतरपीक असेल कापसात तुरीचं किंवा तिथे चवळी असेल, उडीद असेल, तर या 2 सऱ्यामध्ये कल्पतरू फोकायचं आहे. फोकायचं म्हणजे पसरून टाकलं तरी चालेल, आणि हे कल्पतरू त्याला मिक्स करायची गरज नाही, ते ऑटोमॅटिक जमिनीमध्ये मिक्स होऊन ते पांढरीमुळी चालवतं आणि त्यामुळे त्या झाडांची वाढ, पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होतं. आणि कल्पतरूचा गुणधर्म अजून एक असा आहे की त्याला फुलं लागणे त्या पिकाला, म्हणजे जी कडधान्य आता आहेत तुरीची, मुगाची, उडदाची, मुग तर आता निघाला आणि काही बराचसा मुग सडला, नंतर सोयाबीन गेलं. आता सोयाबीनच्या जागी तुम्हाला हरभरा करता येईल विदर्भामध्ये, आणि विदर्भामध्ये हरभऱ्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून हरभरा लागवडीसाठी आताचा जो झालेला पाऊस आहे, नंतर गव्हाचा आहे, हा पाऊस अतिशय अनुकूल आहे आणि याकरता आपल्याला याचा या प्रमाणात कल्पतरू वापरायचं. जमीन ज्यावेळेस स्वापशावर येईल त्यावेळेस तिला आडवी उभी नांगरणी करायची, म्हणजे तण कमी राहील. आणि गहू लावताना तुम्ही गहू थोडाच लावा, गव्हाविषयी आपण नंतर बोलणार आहोत, पण मी हरभऱ्यावर का प्राधान्य देतो आहे. आज हरभऱ्याची डाळ ही 100 रुपये किलो आहे. आता ही दिवाळीच्या बाजूने सुमारास किंवा मोक्यावर 100 रुपये किलो झालेली आहे, पण ज्यावेळेस हरभरा मार्केटमध्ये येईल त्यावेळेस ती 40 रुपये होईल, हरभरा 40 रुपये होईल. म्हणजे डाळ करताना 5 रुपये किलोला खर्च आला तर डाळ मिल मालकाला 45 रुपये पडेल, आणि तो हळूहळू मग काय करेल की भाव उतरून खरेदी करेल हरभरा, आणि डाळ केली की मग तो डिसेंबरनंतर त्याचे भाव वाढवेल, कारण
डिसेंबर महिन्यानंतर लग्न सराई सुरू होते, सण चालू असतात आणि पाच पाच रुपयांनी वाढवले की मग हरभऱ्याची डाळ उन्हाळ्यामध्ये 80 रुपये 100 रुपयापर्यंत जाते आणि त्यावेळेस मग सगळी चक्र फिरतात. परंतु हे सगळं लेट होतं, मग आयात होते. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग जे आहे, याचं नियोजन जे आहे, हे फार ॲडव्हान्स करायला पाहिजे. याच्यामध्ये शेतकरी भरडला गेला नाही पाहिजे, गरिबांना अन्न हे वेळेवर मिळालं पाहिजे. आणि म्हणून आता आपल्याला प्लॅनिंग करणं फार महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला निचरा होण्यासाठी अजूनही हिरवळीचं खत असेल, ताग असेल, किंवा जमीन जर चोपण असेल, क्षारयुक्त असेल, मुक्त चुना असेल, तर तिथे ध्यांच्या 50 ते 60 किलो एकरी फोकायचा आणि फोकल्यानंतर ते दताळ्याने तो हलवून घ्यायचा. म्हणजे एक 8 दिवसामध्ये तो होऊन येईल. त्याला जनरेटर लावायचं, प्रिझम लावायचं, हे आपलं मम जसं म्हणतो तसं ठरलंच आहे. आणि मग हा 1.5 ते 2 महिन्याने गुडघ्या इतका झाला आणि ताक थोडा कमरेबरोबर झाला तर त्याला फूल येतं. आणि ते फूल आलं की तुम्ही कापून ट्रॅक्टरचे नांगरून टाकायचं. म्हणजे खरीपाची जी रबीची जी पिकं आहेत त्याने काय होईल की असं केल्याने जमिनीतली पोकळी वाढेल, दी पोरॉसिटी विल बी मोर, देन दी बॅलन्स ऑफ न्यूट्रिशन अँड वॉटर होल्डिंग कपॅसिटी अँड पोरॉसिटी विल बी अप्रोप्रिएट अँड दॅट विल गिव अ वे टू दी कल्टिवेशन ऑफ रबी क्रॉप लाईक दी सम ऑफ दी ऑइल सीड्स लाईक सनफ्लावर हॅज ऑलरेडी बीन सोन, प्रॉब्ली इट हॅज नॉट बीन सक्सेसफुल दिस टाईम फॉर वांट ऑफ मेनी थिंग्स. तर हरभरा कॅन ग्रो वेल, चणा, नंतर गहू चांगला येऊ शकेल, जवत चांगलं येऊ शकेल. नंतर आता हिवाळी भुईमूग येतो की नाही हा प्रयोग आपल्याला करायला पाहिजे आणि हिवाळी मूग चांगला येतो की नाही. मी मुगावरचं एक पुष्प परत नंतर काहीतरी गुंफणार आहे, कारण मूग हे आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत उपयुक्त, आवश्यक, कमी दिवसात येणारं, म्हणजे अकोटशिंगी बहुगुणी, कमी खाणारी, उत्तम दूध देणारी, आरोग्य सुरक्षित ठेवणारी, तूप चांगली देणारी अशी जी गाय आहे असं हे मुगाचं पीक आहे. याविषयी मी परत काहीतरी बोलेन. आणि आज आपण आज इथेच थांबूया की जेणेकरून आपण रबीसाठी जमिनीची मशागत करून रबीच्या हरभरा आणि गव्हाकरता, गव्हाचं क्षेत्र तुम्ही थोडंच करा असं माझं मुद्दाम सांगणं आहे. रबी ज्वारीचं क्षेत्र तुम्ही वाढवा, कारण काय ज्वारी गरीब लोक जे आहेत ते म्हणतात की आम्ही गव्हाच्या पोळीपेक्षा ज्वारीची भाकरी खाणं जास्त पसंत करतो, कारण कष्टाची कामं करणाऱ्यांना ज्वारी ही जास्त पचते, रुचते आणि भावते आणि शक्तिवर्धक ठरते. तर मित्रांनो, आपण याविषयी आता बरीचशी चर्चा केली. वी आर गिव्हन अ फुल थॉट ॲज हाऊ टू वी कॅन ओव्हरकम दी प्रॉब्लेम ऑफ हेवी रेनफॉल अँड हाऊ वी कॅन ॲमेलिओट दी मार्शी सॉइल्स ऑफ महाराष्ट्र अँड अदर पार्ट्स ऑफ इंडिया अँड देन वी कॅन बी रेडी फॉर द कल्टिवेशन ऑफ रबी क्रॉप्स इन द एन्शुईंग सीझन. थँक्यू व्हेरी मच.